तर आजच्याला वड पौर्णिमा आहे तर आम्हाला जायचंय वडपुंजाय त्याची चालली तयारी तर वडपुंजायला इथं काय जवळ वडच नाही तर मग इथं पुढं वडा जायचा सापासून दिसाना तिकडं रस्त्याच्या कडेला असतो जवळ तर मग भेटला असता कारण रस्त्याच्या कडेने पुढं पुढं वड आहे तर पण इथं कुठंच नाही तर इथं एक फार्म हाऊस आहे तर तिथे गेली बघायला तर हाय असा बारीकसा वड तर मग म्हणलं हाय गावला सायताशी कधी कधी भेटतच नाही वड म्हणजे कारण मग कुठंतरी गावात लांब जावा लागतं आणि वेळ भेटला तर जातो नाही तर मग कधी कधी जात पण नाही असं पण होतं आमचं पण आज वाडा पण उठायचा या पण म्हणलं मग सकाळचं आता मेंढरं हाजून गेली आणि यावा वड पुजून आधी आणि मग भाकरी विकरी खाऊन मग उरका बाकीचं काम बिराड लादायचं तर थोडंसं टाईम झालाय आता मेंढरं हाजून गेली सकाळचं खरंच जायला लागतं पण आपल्या गायमुळं टाईम झालाय बायडा मावशी आणि बाय त्या गंगूबाई सर हे गुणी तर तांदूळ असतात आता पण वडाला जायचं म्हणल्यावर ना दुसरं आता फळं बिळं तर आपल्याला काहीच नाही पण आता गुणीत तांदूळ होतं ते काढलं वाईस हळद कुकू आणि योग आंबा तर लागतात सात पाच फळ अशी असतं पण आपल्याला हाय तेवढं आपण करायचं चाललोय आता अर्चना आम्ही आता मावशी ते आहे त्यांच्या बिराडात त्यांच्या बिराडाकडून वाटे जायला हाय जवळ म्हणून नाही तर कुठलं जायला भेटतंय असं मग पळापळी असते काही टायमाला पण माझ्या बिराडा बिवाय उशिरा जायचं तर आज वर राखलं का घेतलं घे मग आपल्या बिरांच्या मावशीची चालली तयारी येत कस आहे आपल्याला काय आपली कशी साळू बोलत साळू बोलत नाही तर काय आपली काय एवढी तयारी आपली निघालोय आता चौघी जणी लय लांब नाही जवळच आहे बिराडाच्या म्हणून चाललोय नाही तर मग एवढी चौघ्या सगळ्याला जाऊन नसतं जमलं बिराडा एक माणूस ठेवायला लागला असतो मग मावशी नंबर दिला असतो आम्ही बिराडावर रायचा पण जवळ असल्यामुळे मग मावशी म्हणली येते मी नाही तर मग मावशी मग म्हणली असते तुम्हीच जा बाया पुरी सुरी मी कायची येते असं झालं असत असंच ना आपले वाटतच वडी पौर्णिमा ना दरवर्षी कधीच आम्ही जाग्यावर जात नाही एका जाग्यावर म्हणून अशा लय लय बाया असतात म्हणून अशा दोन तीन चार अशाच बाया हा काही चार पाच बिराड असल्या असतात म्हणजे पाच एका एका बिराडावर दोन दोन बाया असतात ना तर पाच सहा बाया गावतात पण आमचे दोन बिराड असल्यामुळं दोन चार दोन दोन आहेत म्हणून चार बाया आहेत नाही तर काय काय बिराडाव एक एकच असते म्हणजे बिराडावनं ठीक आहे तर फार्म हाऊस आहे व त्याच्यात आहे फार्म हाऊस म्हणतात का काय पावस म्हणतात व काय म्हणतात का फर्मा का फॉर्म काय बाबा फर्मा म्हणतात हा तुम्हाला माहिती जास्त का आम्हाला मस्त गार वाटलं व झाडा त्या तर असं मस्त वाडाचं झाड आहे हा गेल्या वर्षी आलं होतं हा हे काय ताईंनी सांगितलं वाडाचं झाड त्यांच्याशी तर दारात आहे तर म्हणलं या वड पण जाय मग इथं तर ह्या काकी इथं इथं तर मग बोलावलं त्यांना पण म्हणलं या इकडं तर ह्या ह्या नाव काय फॉर्म हाऊस म्हणतात का काय म्हणतात त्याला हा नाही फॉर्म हाऊस नाही मग काय सोसायटी हा
इथं काय ना प्रमुख बंगला किरण शेटचा असं आहे का? हा हा त्याच्यात जाड आहे मस्त. तर आता खड पुंजायचं पाच. हा कोण हे काय असून बाहेर हे काय याचे आणि ते आमचे आता सासू हा त्या पण ते गेल्या मी बकऱ्याकडे. बारीकच जाडे पण मस्त म्हणजे एखाद्या देवाचे आणि भेटला आम्हाला नाही का आम्हाला नाही भेटत असं म्हणजे मग काय. हा पुंजा टाका होता पाणी हा नाही. तर मस्त आम्हाला अशा बाया पण भेटल्या इथं वडे पौर्णिमेला वड पूजा आल्यामुळं त्या ताई बी आल्या आम्ही आल्यामुळं पटकन इथं तर बरं वाटलं जरा. कस काय देवाचं दर्शन झालं वर कथा आता वाढायचं.